नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. मित्र हो, एक भन्नाट ट्रॅप सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. भन्नाट ट्रॅप सुरू आहे आणि हा ट्रॅप असा विचित्र आहे ना की म्हणजे मारलं जातंय कोणाला आणि ओळ कोणाच्या अंगावर उठतायत कळतच नाहीये. हा ट्रॅप कसा आहे ते तुम्हाला मी जरा नीट समजावून सांगणार आहे. घटना सुरू होते ती जितेंद्र आव्हाडांच्या पासून. जरा नीट समजून घ्या कसं असतं हे. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर काही लोक हल्ला करतात आणि त्या हल्ल्याची जबाबदारी सुद्धा काही लोक घेतात. पहिल्यांदा तो व्हिडिओ बघूया आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा. बघितला, आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाल्याबरोबर छत्रपती संभाजी भोसले, छत्रपतीच नाव घेतले त्यांनी, भोसले आता ठेवलं नाहीये, यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचं उघड होतं. बातमी येते तशी तशी बातमी सुद्धा येते की छत्रपती संभाजी यांच्या समर्थकांनी हल्ला केलेला आहे. युवराज छत्रपती संभाजी. मग या हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी ठाण्यामध्ये सुरू होते. आता आव्हाडांच्या घरासमोर निषेधाची घोषणाबाजी चालू आहे ती मी तुम्हाला दाखवतो. बघितलं, या घोषणेत राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, अशा घोषणा सुरू आहेत. साहजिक आहे ना, एका आमदारावर माजी मंत्र्यावर असा हल्ला होतो म्हणजे गृहमंत्रालय झोपलंय की काय असा प्रश्न वाटणं साहजिक आहे ना, स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा स्वरूपाची घोषणाबाजी आम्हाला कळायला लागते आणि मग सुरू होतात भाजपचे समर्थक हे सगळे की बघा फडणवीसांच्या काळात आमदारावर हल्ले होऊ लागलेत. आता याच आमदाराने मंत्री असताना अनंत कर्मुसेला घरी बोलवून हाणलं होतं हा भाग वेगळा. एका बाईनी यांच्यावर विनयभंगाची कारवाई दाखल केली होती हा भाग वेगळा. यांच्या माणसांनी मनपाच्या एका उपायुक्ताला जाऊन बेदम कुत्र्यासारखा धुतला होता हा भाग वेगळा. म्हणजे यांची माणसं अनेकांना धुतात हा भाग वेगळा. आता राजीनामा द्या राजीनामा द्या म्हटल्यावर माझ्या मनात प्रश्न आला की खरंच काय आहे. मी करतो मारल्यासारखं तू कर रडल्यासारखं अशी ही स्थिती आहे. प्रसंग काय आहे? प्रसंग हा आहे की या जितेंद्र आव्हाडाने छत्रपती संभाजी यांची, युवराज छत्रपती संभाजी यांची छेड काढली, खोडी काढली, त्यांच्यावर टीका केली. हे का असली वारसदार आहेत का, हे आहे का, ते म्हणले तर मी नाही. उगा पुन्हा अजून आमची गाडी उगाच रिकामा काच, पैसे भरायला अवघड, इन्शुरन्सचे पैसे भरता भरता नाकी नऊ आले. यांनी काढली खोडी आणि ते चिडले. मग युवराज छत्रपती संभाजी यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला केला. आता हे युवराज छत्रपती संभाजी कोण आहेत? ज्यांनी भाजपला मनसोक्त शिव्या घातल्यात, ज्यांनी भाजपकडून खासदार होऊन सुद्धा भाजपला कधी मदत केलेली नाही, जे आपल्या विशाळगडावरती जाऊन काही आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात ते, मी नाही, अतिक्रमण विरोधी आंदोलनात ते गेले. बरं, या त्यांच्या जाण्याला विरोध करणारं कोण? तर त्यांचेच आदरणीय पिता श्री छत्रपती शाहू, जे खासदार आहेत महाविकास आघाडीचे. बघा पुन्हा, म्हणजे छत्रपती शाहू जर नाही म्हटलं तर पुन्हा अडचण अशी येते की सन्मान ठेवला नाही असं म्हणतात. म्हणजे इकडे साताऱ्याच्या गादीचा अपमान करायचा आणि सोलापूरच्या गादीचा सन्मान करायचा, एक नवी रणनीती आपल्याकडे आलेली आहे, नवी नवी निष्ठाची पद्धत आपल्याकडे आलेली आहे.
म्हणजे छत्रपती शाहू आपल्याच मुलाच्या कृतीचा निषेध करतात ते काँग्रेसचे खासदार असतात. हे भाजपच्या विरोधातल्या आघाडीला मदत करतात छत्रपती संभाजी. आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रप या पक्षाचे प्रमुख आमदार असतात, माजी मंत्री असतात जितेंद्र आव्हाड. म्हणजे शाहू छत्रपती, छत्रपती युवराज संभाजी आणि जितेंद्र आव्हाड हे तीनही एकाच गटातील, एकाच विचारधारेतील, एकाचेच विरोधक. हे आपसात लढणार, यांना मार बसणार, यांना चोप दिला जाणार आणि राजीनामा फडणवीसांनी द्यायचा का बाबा? म्हणून म्हणालो हे सगळा मोठा ट्रॅप आहे, लक्षात ठेवा. हा ट्रॅप असा आहे की अस्थिर वाटणाऱ्या सामाजिक परिस्थिती, अस्थिर वाटणाऱ्या घटना घडवून आणायच्या, गोंधळ घालायचा, परिस्थिती हाताबाहेर चालली आहे असं चित्र निर्माण करायचं आणि या चित्राच्या कडून हे सरकार कुचकामी आहे असं वातावरण तयार करायचं, ही नेहमीचीच नीती राहिलेली आहे. आठवा, 2014 साली पृथ्वीराज चव्हाण यांचं नीट चाललेलं सरकार 4 महिने आधीच शरद पवारांनी धोरण लकव्याचं कारण सांगून पाठिंबा काढून घेतला आणि पाडलं, पृथ्वीराज चव्हाणांना बदनाम केलं, राष्ट्रपती राजवट आणली महाराष्ट्रामध्ये आणि काँग्रेसचं सरकार पुन्हा येणार नाही याची काळजी घेतली ना. वातावरण निर्मिती कशाला म्हणतात हे लक्षात घ्या. पुन्हा काँग्रेसचं सरकार येऊच नाही यासाठी शिवसेना दूर होती म्हणून भाजपच्या फडणवीसांना पाठिंबा दिला. आता फक्त गडबड इतकी झाली की हा भाजपचा देवेंद्र फडणवीस नावाचा पोरसौदा समजला जाणारा त्यावेळेसचा मुख्यमंत्री पोरग नाही, राजकीय बाप निघाला काही लोकांचा आणि त्याने पॉलिटिकली महाराष्ट्राच्या सत्तेवर अशी काही मांड बसवली की राजकारणात तुम्हीच खेळ करता असं नाही, मला पण खेळ करता येतात हे दाखवलं. सत्ता त्याच्या हातात पुन्हा येऊ नाही दिली, त्याने पुन्हा चमत्कार घडवला, सत्ता बदलली आणि आता तो कसाही बदनाम व्हावा यासाठीच्या स्वरूपामध्ये हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळं हा ट्रॅप लक्षात घ्या. कशाही स्वरूपामध्ये फडणवीसांना, त्यांच्या गृहमंत्रालयाला बदनाम करायचं ही पद्धतशीरपणे केली गेलेली आखणी आहे. अन्यथा संभाजीराजे आपल्या बापासोबत वैर ठेवतील का? शाहू महाराज आपल्या पुत्रासोबत वैर ठेवतील का? बर, ज्यांच्या आधारावर हे मोठेपणा दाखवतायत त्या आव्हाडांना यांचा एवढा राग का यावा? काहीच कारण नाही. ही लुटूपुटूची लढाई आहे. ते मारल्यासारखं करणार, हे रडल्यासारखं करणार आणि दोष मात्र घरातल्या मोठ्या पालकाला देणार की यांनाच नीट घर सांभाळता येत नाही असं फडणवीसांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. मी आव्हाडांवरचा हल्ला हल्लाही मानत नाही किंवा तो प्रतिक्रियाही मानत नाही, उलट याला डावच समजतो. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.